नमस्कार मित्रांनो, कोकणी संख्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे। मी आलो आहे आता इकडे डोंगरावर, पाहू शकता तुम्ही। हे या डोंगराचं नाव आहे कोंडवी, कोंडवी झरली। यासाठी आलो आहे की आमचा बैल इकडे आलेला आहे, त्याला खाली न्यायचं आहे। त्याला पाहुणे आलेत पाहायला। पाहुणे म्हणजे त्याला नांगराला द्यायचं आहे, सो त्यासाठी त्याला न्यायला आलो आहे। रस्सी आणली आणि त्याला घेऊन जाणार आहे इथून। बघूयात आता कुठे भेटतोय, खूप शोधतोय, भेटत नाही अजून। सकाळी लावलंय त्याला वरती इकडे, बघूयात आता। तर चला मग, आता जो चक्रीवादळ झालं ना काल, तर त्यामुळे आंब्यावरती एकही आंबा राहिला नाही, कुठेच नाही राहिली। पूर्ण आंब्यांची वाट लागली, सर्व पळून गेले। त्यामुळे यावर्षी काय आंब्याचा तुटवडाच आहे। एनिवेज, खूप शोधतोय त्याला, भेटत नाहीये। बघूयात आता वरती डोंगरावर जायचंय, घरलीवर। भेटला तर चांगलंच आहे, नाहीतर मग असंच जावं लागणार आहे। मस्त असा वारा सुटलाय। आता टाइम झालाय सकाळचे 8:15। 2 दिवसाच्या पावसाने येणार, आता गवत चांगलंच उगवेल। वापसा म्हणतात इकडे, वापसा, तर त्याने चांगलंच गवत येईल। ते जे दिसतंय तिकडे भेलसई गाव आहे, भेलसई, इकडे खांबेवाडी आणि हे चिरणी गाव खाली, तिकडे आंबडस गाव, तिथे शाळा आहे आमची आंबडसची। तर या डोंगरावरून सर्व काही दिसतं। बघूयात बैल कुठे भेटतोय, लवकरात लवकर घेऊन जायचंय त्याला। माझं बालपण इकडेच गेलंय, तर काय सतत डोंगरावर असायचो, लाकडं नाही किंवा काहीतरी, टाइमपास करत इकडेच असायचो काय। त्यामुळे खूप भारी वाटतं इकडे आल्यावर। तुम्ही मागचा व्ह्यू पाहू शकता, इथं आमची वाडी, खाली डोंगराच्या खाली वाडी आहे, तिकडे गाव आहे चिरणी गाव, दाखवतो तुम्हाला। डोंगर पाहू शकता, उभा सरळ डोंगर आहे, पाय सटकला तर डायरेक्ट खाली। हे बघा, हे दिसतंय घरं, दिसतात खाली, ते वाडी आमची। माझा आवाज कमी येईल बिकॉज कारण खूपच वारा जोरा सुटलाय, त्यामुळे आवाज कमी होऊ शकेल। हे वाडी आहे, तो तिकडे गाव आहे चिरणी गाव, सुंदर असा चिरणी गाव आहे। वरती डोंगरावरती शंकराचं मंदिर आहे, सोमेश्वर, तिकडे गावदेवी सुद्धा आहे। जे समोर दिसतंय ते आंबडस गाव आहे, इकडे भेलसई गाव आणि इकडे लोटे परशुराम या साईडला। आज काही चिन्ह दिसत नाहीत, बैल भेटेल असं वाटत नाही, बट शोधतो, बघूयात, लेट सी। इथून मी आता खाली जाणार आहे, त्यासाठी मला पायातून चप्पल काढावी लागणार आहे, नाहीतर मग डायरेक्टली खाली जाईन। माझं बालपण इकडे गेलंय, त्यामुळे काही मला वाटत नाही, कोणत्याही डोंगर मी चढू शकतो, उतरू शकतो एकदम आरामात, इझिली। पाहू शकता असं भयानक आहे, बघा। इथून जाणार आहे मित्रांनो, फायनली वाटेला लागलोय, वाटेला आलोय, डोंगर उतरून वाटेला आलोय। हे पहा, हे बघा, करवंद, खातोय मी, खूप सारे आहेत, पडला तो दिसून। करवंद चांगले पिकायला सुद्धा लागले नाही, त्या आधीच पाऊस चालू झाला, अवकाळी म्हणता येईल पाऊस। काटे टुपले बस झाले,
देऊन घेऊन जाईन. चांगले अशी करून पिकायला नाही लागली. कालच्या ज्या वाऱ्याने ना पूर्ण वाट लागलेली आहे. पूर्ण म्हणजे काय राहिलंच नाही. आंबे वगैरे सर्व पडून गेले. करवंदा सुद्धा अजून पिकायला सुद्धा लागले नाहीत. त्याआधीच वार आळू भेटले थोडे. पोकम तर काही. यस यस मित्रांनो, करवंद बघा खूपच मोठे आहेत. मोठा मोठा करवंद आहे. पिकायला लागले नाही. आता आधीच वारा पाऊस चालू झाला. वेदर चांगलं नाही आहे. माणसं आजारी पडायला लागलेत. काळजी घ्या स्वतःची सर्वांनी. हा आळूचं झाड आहे. आळू तर ह्यावेळी आलेच नाही. आंबे आंबे पूर्ण पडून गेलेत. खाली असतील बघा. खाली पडलेले असतील पूर्ण. ही वाट आहे आमच्या डोंगराची. कोंडवीची वाट आहेत. वरती आंबे. मला वाटतं हा झाड थोडा चिकट असेल त्यामुळे आंबे पडले नाही. खाली हे पाडलेत. कुठे कुठे पडलेले आहेत. दिस वन. आणि ह्या हा छोटा आंबा आहे. लिटी म्हणतात त्याला. लिटी तो पिकायला लागलाय. हे सारे खूप सारे पडलेले आहेत. पिकलेले हे पहा. पण हे पडलेले आंबे खायची इच्छा होत नाही. यु नो उगत आजारी पडायची काम आहेत ती. त्यापेक्षा पडलेले आंबे नको. हे पावसात भिजलेले आंबे. त्यामुळे मित्रांनो आलोय फायनली घरी. काय भेटला नाही तो बैल. खूप दमलो. काय भेटला नाही. तर कसं वाटलं सांगा आजचा व्हिडिओ कोकणी संख्या या चॅनलवरचा. बाकी इंटरेस्टिंग अजून खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करीन. तोपर्यंत सपोर्ट राहू द्यात. बाय.